तीन महिन्यात विधानसभा निवडणुका लागेल, तुमची काय भूमिका असेल? आम्ही आमचा प्रचार करणार की बावनकुळेंनी तुमच्या नावाची घोषणा केली होती त्यांच्या प्रचारा दरम्यान, हर घर मोदी त्यावेळी मी होतो त्याचा भेदा महात्मा रोडला सभा होती, घोषणा वगैरे काय नव्हती, यांना विधानसभेत पाठवायचं, तुमची लोकसभेत चर्चा होती, त्यामुळे यांना विधानसभेत कोण जाणार असं त्यांनी प्रश्न, पण तुमच्या तुमचं नाव त्यांनी घेतलं होतं, तुमची तयारी आहे का? नाही नाही असं काही नाहीये, जो पक्ष आदेश देईल तो आम्ही पाळणार, आता पुरताच दक्षिण विधानसभा ही अमल माडिकच लढवणार आहे, त्याच्यावर आम्ही सगळी माडिक फॅमिली सुद्धा ठाम आहे. कोल्हापूर दक्षिण आहेत, पण कोल्हापूर उत्तर मधून कृष्णराज माडिक यांचं नाव सध्या चर्चेत आहे, शहरभर वाढवण्यानिमित्त काय भूमिका असेल हे मला वाटते याच्यावरती मुन्ना साहेबांनी क्लिअर केलेला आहे स्टेटमेंट की आत्ता तरी असं काही नाही आहे म्हणून, आणि यावेळेस असं काही होईल असं वाटत नाही. कृष्णराज असतात कामात, असतात, युवा वर्ग चांगला त्यांनी कॅप्चर केलेला आहे, त्या कामात आहेत, नक्कीच आम्हाला कृष्णराजची मदत होईलच युवक म्हणून युवांचं संघटन करण्यामध्ये, पण सेपरेट निवडणूक लढवण्याबद्दल अशी काही चर्चा नाही आहे. पक्षाने आधीच पक्षाच्या आदेशापुढे आम्ही कोणी जाणार नाही, मग मी वेगळं मत व्यक्त करायची काय गरजच नाही. खासदार आणि मुलगा आमदार कार्यकर्ते नाही नाही हे बघा बरोबर आहे, पुढचा प्रश्न असा आहे की मी ऍक्सेप्ट करायचा प्रश्न नाही, जेव्हा चर्चा चालू होते ना ती कार्यकर्त्यांच्यातनच चालू होत असते, चर्चा ही आपण नसतो करत, जर कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर कार्यकर्ते देतात, आता एका घरात दोन आमदार आहेतच की मी तेच म्हणते कार्यकर्त्यांची इच्छा असते, चर्चा जेव्हा चर्चेत नाव येतं किंवा जे आपण म्हणतो ना सर्वेतनं नाव येतं, लोकांच्या चर्चा आहेत, हे नाव येणं, ही चर्चा होणं हे लोकांच्यातनंच सुरुवात होत असते, कोणी त्यांच्यावर जबरदस्ती लादत नसतं की हां आम्हीच आम्हाला स्वीकारा असं नसतं. शेवटी बघा चर्चेतनं नाव येणं, तिकीट मिळणं, उभं राहणं हे सगळं येतं, शेवटी निवडून येणं न येणं हे पण शेवटी लोकच ठरवतात, त्याच्यामुळं सगळं जे आहे ती सुरुवात आणि शेवट हा लोकांच्यावरतीच आहे. स्पेशियस लक्झुरियस सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटु बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना